सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार। तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी माहिती घेऊन आलोय ती आश्वासित प्रगती योजनेबद्दलची। तर आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो विषय असणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू झाल्याने करावयाच्या वेतन निश्चितीचे प्रपत्र। तर आज आश्वासित प्रगती योजनेसाठी जे प्रपत्र आपल्याला भरून द्यायचे आहे त्या प्रपत्राबद्दलची माहिती आणि त्या प्रपत्राचा नमुना मी आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय। आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग बघून घेऊया वेतन निश्चितीचे प्रपत्र आणि त्याबद्दलची माहिती। तर राज्यातील कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू झालेली आहे। तर शालेय शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शानी क्र वेतन 2019 प्र क्र 48 TNT 3 दिनांक 14 मार्च 2024 नुसार लागू करण्यात येत आहे। सदर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करीत असताना कर्मचाऱ्याचे नाव, मूळ धारण केलेले पदनाम, मूळ पदावरील नेमणूक दिनांक, पदोन्नती मिळाली असल्यास प्रत्यक्ष पदनाम व पदोन्नती दिनांक, एकाच पदावर 12 वर्षे सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक, तसेच एकाच पदावर 24 वर्षे सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक, तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना स्वीकारल्याचा दिनांक आणि विकल्प दिनांक, तसेच दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर, तसेच दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरातील वेतन, दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सुधारित आश्वासित प्रगती योजनातील 2 लाभांची वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर, तसेच दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी विद्यमान आश्वासित योजनापूर्वीचे वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरातील वेतनामधील वेतन, तसेच दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी एक काल्पनिक वेतनवाढ दिल्याच्या नंतर होणारे वेतन, तसेच काल्पनिक नियमित वेतनवाढ दिल्याच्या नंतर आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तरातील सेल मधील निश्चित करण्यात आलेले वेतन आणि पुढील वेतनवाढ या बाबींचा समावेश असेल। यामध्ये या संदर्भातील सविस्तर वेतन निश्चितीचे प्रपत्र आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर हे ते प्रपत्र आहे बघा, 1/1/2024 पासून लागू झाल्याने वेतन निश्चितीचे प्रपत्र। यामध्ये वर सांगितलेल्या सर्व गोष्टी या प्रपत्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहेत। या सर्वांचा तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रकारे चांगला अभ्यास करून त्यामध्ये ती माहिती भरायची आहे आणि नंतर ती माहिती भरल्यानंतर कर्मचाऱ्याचे नाव व स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची स्वाक्षरी करून हे प्रपत्र तुम्हाला समोर सबमिट करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक चांगल्या पद्धतीने एक तुम्हाला ते प्रपत्र दाखविण्याचा आणि त्या प्रपत्रामध्ये असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जो प्रपत्र होता आश्वासित प्रगती योजनेचा, तर आशा करतो की ही माहिती नक्की आपल्या कामात येणार आहे आणि त्याच्यामुळेच माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे कर्मचारी बंधू भगिनींच्या बाबतीत
असणारे माहितीपर व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर हजर होणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.